चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव इथं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या अपघातामध्ये ट्रॅक्टरनं 31 जणांना चिरडलं असून हे 31 जणही जखमी आहेत. ही घटना चंद्रपूरच्या मूळ मार्गावरील वायगाव येथील रात्री 8 च्या सुमाराला घडली. गणेश विसर्जनादरम्यान गावात मिरवणूक निघाली होती. गणेश मूर्तीला ट्रॅक्टरवरून नेण्यात येत होतं तर समोर लोक नाचत होते. याच दरम्यान चालकाला तहान लागल्यामुळे त्यानं गिअरमध्ये गाडी बंद करून पाणी प्यायला गेला. त्यावेळी काही लहान मुलं ट्रॅक्टरवर चढली आणि त्यांनी ट्रॅक्टरची चापी फिरवली. यावेळी अचानक ट्रॅक्टर सुरू झाला आणि ते सरळ समोरील लोकांच्या अंगावर गेला. यात मनीषा कनाके या 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अन्य 31 जण जखमी झालेत. यापैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे. वृत्त लिहीपर्यंत 108 रुग्णवाहिकेच्या मदतीनं 17 लोकांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलं आहे तर अन्य जखमींसाठी 5 वाहनं पाठवण्यात आली आहेत. आणि जागेवरती पोलीस तपास सुरू आहे आणि लवकरच आता त्याच्यात कितपत बरे होतात आणि कितपत हे झालं त्याच्यातून एक मृत्यू झालेला आहे. ती अगदी 18-20 वर्षाची मुलगी आहे, 12वीमध्ये शिकत असताना. तिचं नाव मनीषा कन्नाके असं आहे. बाकी गंभीर आजार म्हणजे कोणाची पाय आणि हाड तुटल्याचं संभावना जास्त आहे. आणि आता जे जे पेशंट आता ते दुरुस्त झालेले आहे, दुरुस्त होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्यांना सुट्टी देईल आणि जे गंभीर जखमी आहे त्यांना ॲडमिट केलं जात आहे. सर्व पेशंटना कुठे ॲडमिट केलेलं आहे? शासकीय रुग्णालय चंद्रपूर इथे ॲडमिट केलं आहे. काही रुग्ण परस्पर आपल्या खाजगी दवाखान्यामध्ये गेलेले आहे. ह्या अपघातामध्ये साधारण किती लोकांना जखम? अंदाजन आमच्याकडे आता 40 लोकांचा आकडा आहे. अजूनपर्यंत आता ते क्लिअर व्हायचं आहे. तेवढे लोक ॲडमिट होतील त्यानंतर माहिती मिळेल.